बहुरूपी नगरसेवकापासून सावधान अशा आशयाचे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा रंगली. युवासेनेचे शहर प्रमुख नवज्योत सिंग गाडीवाले यांनी बॅनर लावून नगरसेवकांचे वाबाडे काढले आहे. शहरातील विष्णुनगर आणि दत्तनगर या भागात बॅनर लावण्यात आले आहे. मागील 4 वर्षापासून शहरातील नगरसेवक आपल्या प्रभागात फिरले नाहीत, त्यामुळे या प्रभागात रस्ते, नाली, ड्रेनेज आणि पाणी, लाईट या समस्या जैसे थे आहेत. प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम नगरसेवकांनी केले नाही असा आरोप नवज्योत सिंग गाडीवाले यांनी केला आहे. येत्या 8 ते 10 महिन्यात महानगरपालिका निवडणुका होणार आहे, त्यामुळे गायब झालेल्या नगरसेवक प्रभागात फिरत आहेत. अशा नगरसेवकापासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन युवासेनेचे शहर प्रमुख नवज्योत सिंग गाडीवाले यांनी बॅनरच्या माध्यमातून केले आहे. जागोजागी लावण्यात आलेल्या बॅनरची चांगली चर्चा सुरू आहे. 4 वर्षापासून ह्या प्रभागात किंवा नांदेड जिल्ह्याच्या कोणत्याही प्रभागात कोणतेही नगरसेवक काही काम करताना दिसलेले नाहीत आणि स्थायी समितीच्या परवाच्या काही बैठकीत विशेष निधी आल्या, त्यामुळे आता नगरसेवक हे प्रभागात फिरायला चालू करत आहेत. आणि ह्या बॅनर लावण्याचं कारण म्हणजे की 4 वर्षापासून जे नगरसेवक आपल्या प्रभागात दिसलेच नाहीत आणि त्यांना आता नागरिकाचा अचानक पुळका का? 4 वर्ष कोविड आणि कोविड पाऊस पाण्याच्या वेळी एकही नगरसेवकांनी नागरिकांना काही आर्थिक किंवा श्रामिक मदत केलेली नाही आणि निवडणुकाच्या 8 महिन्यापूर्वी यांना नागरिकांची आठवण कशासाठी येते ही जनजागृती करण्यासाठी आपण युवासेना शहरप्रमुख या नात्याने शहराच्या मध्यभागी हा अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. ह्या बॅनरचा उद्देश असा आहे की नागरिकांना ही जाणीव होणे गरजेचे आहे की आपण ज्यांना मतदान दिलो ते लोकप्रतिनिधी 4 वर्ष आपल्या प्रभागात न येता 5व्या वर्षीच ह्या प्रभागात कसका येतात याची जाणीव नागरिकांना राहणे गरजेचे आहे. समस्या नळाची आहे, पाण्याची आहे, पतदिव्याची आहे आणि रस्त्याचा हा मुख्य प्रभाग असून शहरातील रस्त्याची समस्या आहे. इथं धार्मिक स्थळाजवळ स्वच्छता होत नाही. कोणतेही असो, मंदिर असो, मस्जिद असो किंवा कोणत्याही धार्मिक स्थळ असतील त्या ठिकाणी काही साफसफाईची सोय झालेली नाही आणि मुख्य म्हणल्यानं कोविड या कालावधीत इथं लसीकरणाची काही सोय झालेली नव्हती. एकही नगरसेवक या ठिकाणी आलेला नाही.